या सगळ्यांमध्ये कुरबुरी सुरू आहे. बरोबर आहे, पण महाविकास आघाडीचे नेते एका ठिकाणी सांगतात की आमच्यात मतभेद नाहीत, वाद नाहीत, पण कुरबुरी ज्या यायच्या त्या समोर येतातच आहेत. म्हणजे असं दिसतंय की आता काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष यांच्यातच वाद आहे. पण तसं नाही आहे की शरद पवारांच्या पक्षाच्या काही जागांबद्दल पण कुठेतरी दावे केले जात आहेत एकमेकांचे. पण या सगळ्या वादात आपण पाहिलं, गेले 2-3 दिवस हा वाद सुरू आहे, शरद पवारांचं एकही वक्तव्य आलेलं नाही. तर शरद पवार, मृणालिनी मॅडम, मध्यस्थाची भूमिका बजावत आहेत का या सगळ्यात? एक तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की मध्यस्थाची भूमिका पवारसाहेब एका मर्यादित अंतरापर्यंत निभावत आहेत. ज्या वेळेला मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करून निवडणुकीला सामोरं जाऊ असा प्रस्ताव आला, त्यावेळेला शरद पवार म्हणाले की ते आपण नंतर बघू. पण हा जेव्हा मुद्दा ताणला गेला तेव्हा आता यावर चर्चा करणं योग्य नाही एवढं एक वाक्य बोलून ते शांत झाले. पवारसाहेबांना देखील पक्षातले दिग्गज नेते बाहेर गेल्यानंतर, जसं संतोषजींनी आता सांगितलं की बडे नेते त्यांचे बाहेर गेले, अशा वेळेला त्या त्या मतदारसंघामध्ये विजयी समीकरण जुळवून आणावं लागणार आहे. लोकसभेत त्यांचा स्ट्राईक रेट अत्यंत उत्तम होता, तसाच जर रिपीट परफॉर्मन्स द्यायचा असेल तर कोणत्या विषयावर किती चर्चा करावी याचं भान राजकारणात अत्यंत सुज्ञ असलेल्या शरद पवारांना आहे. शरद पवार हे इतके सुज्ञ आणि इतके चाणाक्ष आहेत की ते कशावर किती खर्च करावा याचं कोष्टक धरून निश्चितपणे पावलं टाकत असतील. त्यामुळे ते त्यांच्या मतदारसंघामध्ये काय घडामोडी होतील याकडे लक्ष ठेवून आहेत. आज एका अतिशय बड्या नेत्याचा मुलगा, म्हणजे गणेश नाईक उमेदवार आणि त्यांचा मुलगा संजीव नाईक उमेदवारी नाही मिळाली म्हणून पवारसाहेबांच्या पक्षात जातो आहे, असं हे जे सगळं पडद्यामागच्या घडामोडी आहेत त्या घडामोडीमध्ये पवारसाहेबांना नेहमीच जास्त रस असतो. तो रस घेऊनच ते महाराष्ट्राचं राजकारण बदलवतात. त्यांचे समर्थक त्यांची प्रशंसा करतात, विरोधक त्यांना नावं ठेवतात. त्यामुळे त्यांनाही माहिती आहे की जी काय लढाई चालू आहे शिवसेना आणि काँग्रेसची ती जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी आहे. वेगळं लढलं, स्वतंत्रपणे लढलं तर फारसा फायदा होणार नाही हे जाणून आहेत सगळे लोक. लोकसभेपासूनची जी मेहनत आहे, जसं तुम्ही मगाशी सांगितलं की लोकसभेत जागा वाटप आधीच झालेलं होतं, कोल्हापूरची जागा निवडणुकीची घोषणा होण्याआधीच उमेदवाराचं कट तयार झाली होती. सांगलीची पण जी विजयी जागा होती, सांगलीत महाभारत झालं त्याबद्दल आपण पुन्हा कधीतरी बोलू, पण तिथे छत्रपतींनी लढावं हा प्रस्ताव आणून एक नरेटिव्ह महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभेच्या वेळेला तयार केलं गेलं, ते महाविकास आघाडीला यावेळी करता आलेलं नाही. निकाल काय लागतील हा पुढचा मुद्दा आहे, पण भाजप 100 99 एक का मागे ठेवला माहीत नाही, 99 जणांची यादी घोषित करून मोकळा झालेला आहे, पण महाविकास आघाडीतल्या एकाही घटक पक्षाला तसं करता आलेलं नाही. त्यामुळे कुठेतरी नरेटिव्हमध्ये लोकांच्या मनात काही चलबिचल होऊ शकते याकडे लक्ष द्यावं लागेल. आणि येत्या 1-2 दिवसात महाविकास आघाडीला त्यांचा हा प्रश्न सोडवावाच लागेल. याबद्दल अजून एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे, नाना पटोले हे अतिशय आक्रमक नेते आहेत, ते OBC समाजाचा चेहरा आहेत, प्रत्यक्ष मोदींना आव्हान देत ते भाजपमधून बाहेर पडले. त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे काँग्रेसला बऱ्यापैकी जागा मिळाल्या, पण निगोसिएशन्समध्ये त्यांचा आक्रमक स्वभाव आड येतो हे लक्षात येताच महाराष्ट्राची नसन्नस ओळखणाऱ्या अत्यंत समन्वयवादी, संयत आणि नेहरू गांधी घराण्याशी पिढ्यांपिढ्यांचे संबंध असलेल्या बाळासाहेब थोरातांना मेडिएटर म्हणून चर्चेसाठी समोर आणलं गेलं आहे. बाळासाहेब थोरातांचा विशेष असा आहे की त्या अत्यंत शांतपणे घडामोडी करतात, कुठेही आक्रमकतेचा दावा करत नाहीत, आव आणत नाहीत. अशा प्रकारचा संयत नेता कदाचित योग्य ठरू शकतो चर्चा पुढे न्यायला. शिवसेनेनी पण तेच केलेलं आहे, संजय राऊत जे अत्यंत आक्रमकपणे पक्षाला समोर नेतात, अजेंडा चालवतात, कार्यक्रम राबवतात, त्यांच्याऐवजी आज शांत स्वभावाचे उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासातले खासदार अनिल देसाई चर्चेत भाग घेत होते. त्यामुळे कुठेतरी तोडग्याकडे सगळ्यांना जायचं आहे, त्याला वेळ लागणार. बरोबर आहे, तोडगा काढण्याच्या दिशेनेच जायचंय सगळ्यांना. पण आपण संतोषजी बघितलं